गुंतलेले मनावेडे तुझ्या सवे भाग सहा मी घरी गेलो तेव्हा वेदी काहीच बोलत नव्हती काही ना घडलं नाही अशाच आविर्भावात होती काय करायचं या पोरीचं असंच झालं होतं मला का असं करत असेल मला प्रश्न पडला होता पण तिने वेळही मागितला होता त्यामुळे मी जास्त तिला फोर्स करू शकत नव्हतो आणि केलाच असता फोर्स तर आगात सगळंच बिघडून बसलं असतं नेमकं मला तेच नको होतं तरीही थोडं सौम्य भाषेत अंदाज घेत मी बोललो वेदी तू जरा विचित्र वागतेस असं नाही का वाटत तुला माझ्याबद्दल काही शंका किंवा भीती काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग अशी एकटीच वेड्यासारखी भावनांच्या गुंत्यात नको अडकू दहावीचं वर्ष आहे मन लावून अभ्यास कर मी म्हणालो तिला मला तिच्या डोळ्यात पाणी दिसलं मी पटकन पुढे गेलो पण तिला हात लावायच्या आधी थांबलो हात मागे घेतला आणि म्हणालो काय झालं सांग मला मी तुझ्या नेहमीसोबत असे जे काही आहे त्याचा त्रास होतोय तुला मोकळं कर मन मी कोणालाच काही सांगणार नाही मी म्हणालो ती जरा मोठ्यानेच हुंके देऊन रडू लागली <laughs> माझा जीव टांगणीला लागला होता तिला धीर देत होतो काय झालंय सांगशील तर मला कळेल ना तू अशी वागत राहिलीस तर कसं चालेल सांग मला मी तिच्यापासून थोडा लांब उभा राहून बोलत होतो बोलायला गेली की तिला जोरात रडू येत होतं वाटत होतं जाऊन जवळ जा घेऊन सांत्वन करावं पण हिंमत नाही केली शांत हो बघू जे काही झाले ते मला नीट सांग तू रडत राहिलीस तर मला कळणार का हे घे पाणी पी मी तिला पाणी आणून दिलं माझ्या काकांचा मुलगा ती एवढी हुंकी देत होती की नीट बोलता येत नव्हतं हां काय झालं त्याचं आणि तू असं हुंकी देत बोललीस तर मला तू काय बोलतेस ते नाही कळणार मी शांतपणे तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो तो मला खूप सतवायचा त्रास द्यायचा कधी गाल उडायचा कधी चल फिरायला जाऊ सांगायचा तर कधीही येऊन मला मागून मिठी मारायचा आईला सांगितलं तर तो मस्करी करत असेल भाऊ आहे तुझा असं सांगायची मला नाही आवडायचं ते मला खूप शारीरिक आणि मानसिक त्रास व्हायचा मला सगळ्या मुलांबद्दल घृणा निर्माण झाली आईला सांगून काही फायदा झाला नाही मी मात्र आतून एकटी होत गेले मला खूप भीती वाटू लागली तिने मध्येच डोळे पुसले पाणी प्यायली मग पुढे सुरुवात केली मामा आले तेव्हा आईला म्हणाले की वेदीला मी शिकायला घेऊन जाऊ का आई विचार करत असतानाच मी आईला जाते म्हणाले आणि इथे आले पण मला तुझीही भीती वाटली स्वतःच्या संरक्षणासाठी मी रागीट असल्याचा आव आणत राहिले खरं तर मी एवढी तुटक आणि रागीटपणे कोणाशीच वागली नाही पण काकांच्या मुलामुळे मला सर्व मुलांची भीती वाटू लागली थोड्याच दिवसात तुझ्यासोबत राहून मी कम्फर्टेबल फील करत होते थोडीशी तुझ्यावर विश्वास ठेवत होते तेव्हाच तू मला गालांबद्दल बोललास मला ते कसं तरीच वाटलं मग तुझ्यापासूनही मी अंतर ठेवून वावरू लागले खरं तर तुझा सहवास मला आवडू लागला होता मी हळूहळू तुझ्यासोबत मन मोकळेपणे वागायचा प्रयत्न करत होते वेदी म्हणाली पण मी माती खाल्ली मी तिचं वाक्य मध्येच थोडंच बोललो मग मला तुझाही राग आला होता वेदी म्हणाली हो ते कळलं मला पण मला वा। खूप वाईट वाटलं होतं तेव्हा खूप रडलो होतो मी एकटा खोलीत बसून आणि कहर म्हणजे आई बाबांनाही खरं सांगितलंस खूप घाबरलो होतो माझं काही खरं नाही असंच वाटत होतं आईबाबांचा नवा अध्याय समोर आला वाटलं होतं तेव्हा तरी मला माफ करशील पण छे तेव्हा बाबाने मला धीर दिला मला त्या रात्री झोप नाही आली थोडा राग आला होता तुझी सवय झाली होती ना मला मी कितीतरी वेळा तुझ्या रूमबाहेर फिऱ्या घातल्या आहेत पण मग स्वतःला समजावलं नाही जायचं तुझ्याजवळ आणि तसाच वागत राहिलो स्वतःला तुझ्यापासून चार हात लांब ठेवत राहिलो आता रडायचं सोडून माझ्या मागे लागली मारायला तिला माहीत होतं आता मी तिची तर उडवत होतो मी पण जोरात धावत पुढे गेलो आणि मध्येच थांबलो तिला अंदाज नसल्यामुळे ती येऊन मला धडकली बघ आता तूच धडकलीस नाहीतर परत म्हणशील माझ्या पुढचं काहीही बोलू न देता असा काय राग काढला तिने माझ्यावर शेवटी मी तिला कसावसा थांब थांबवण्यात यशस्वी झालो वेदी वेदी स्टॉप दिस मी ती तरीही रागाने बघत होती मला रोज टोमणे मारून बेजार करतोस जाऊ दे, देत जाऊ देत म्हणते तर आजही तेच डोकं फिरलं ना तर काय करेन ते सांगू नाही शकत आ वेदी बोलली सॉरी सॉरी तुला खूप हट झालं पण आता तू तुझा सगळा राग काढलाच माझ्यावर हे बघ हाताला धरलंच ते नक लागलं बघ केस पण धरलेस ते पण खूप दुखतात आता पुरे कर मी गयावया करत म्हणालो ती थोडी आता नॉर्मल होत होती हो का लागलं का सॉरी तुझ्यावरचा खूप दिवसाचा राग निघाला तो बेदी म्हणाले बरं आता मूळ मुद्द्यावर येऊ का मी विषय बदलत म्हणालो कसला मूळ मुद्दा सगळं तर तुला सांगितलं अजून काय राहिलं वेदी म्हणाले हेच की मिननला तू धमकी का दिलीस ती माझी खरंच चांगली मैत्रीण आहे माझ्यावर विश्वास नाही का तुझा ती माझ्या बाजूला बसली काय की चिकटून बसली काय तुला का फरक पडला याचं उत्तर होय मला मी वेदीला बोललो मी तुला तेव्हाच बोलली ना एक, मला थोडा वेळ दे पण एक तुझ्याजवळ कोणी आलं की मला माहीत नाही काय होतं तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे बाकी कोणी तुझ्याजवळ येऊ नये असं वाटतं वेदी म्हणाले याला मी काय समजायचं तुला माझ्याजवळ कोणी येऊ नये असं वाटतं पण तुला वेळही हवा आहे का तुला माझ्यावर विश्वास नाही का तू नवीन नातं जोडायला घाबरतेस का मी विचारलं माझं मन गुंतले तुझ्यामध्ये ते तर माझ्यासोबत नसतंच सतत तुझ्या अवतीभवती फिरत असतं त्या फुलपाखरासारखं पण ते त्याच्या इतकंच नाजूक आहे फुलावर बसायलाही फुलपाखरू घाबरावं तसं माझं मन झालं आहे खूप नाजूक सांभाळशील का या माझ्या मनाला वेदी म्हणाली वा भारीच बोलतेच ग इतकं छान बोलशील वाटलं नव्हतं बघावं तेव्हा नागावर राग असतो तरी सुस्त भारी एक बोलू तू जे मला विचारलंस ना कि माजा नाजुक की माझ्या या नाजूक मनाला सांभाळशील ना तर असं समज मी अधीर आहे तुझ्यासोबत प्रत्येक पाऊल टाकायला तुझ्यासोबत क्षण घालवायला त्या मनासारखी तूही सतत माझ्या अवतीभोवती असावं असं मला नेहमी वाटतं मी म्हणालो थोडं वातावरण वेगळ्याच धुंदीत गेल्यासारखं वाटलं तेवढ्यात आई आली ते पिक्चरमध्ये व्हिलान यावं तशी काय रे कधीचे काय करता येते झाली वाटतं तुमची मैत्री बोलत नव्हतं ना, ना तुम्ही झाली का बट्टी आईने विचारला आत्ताच मी म्हणालो बरं झालं दोघं दोन टोकाला राहता बरं नाही वाटत शांत वाटतं घर तुम्ही बोलायला लागलत ना आत्ता घर हसत हसतं खेळतं राहील आई म्हणाली हे कधीच नोटीस केलं नव्हतं पण पालक म्हणून त्यांनी आम्हाला समजून घेतलं होतं हे तिच्या बोलण्यातून जाणवलं असेच असतात आई बाबा आपल्याला कळतही नाही ते आपल्याला कशाप्रकारे समजून घेतील वेदीकडे बघून मी हसलो तिचं दहावीचं वर्ष होतं माझं बारावीचं अभ्यास करणं महत्त्वाचं होतं परत एकत्र जायला लागलो होतो मिनलची ड्रिक ही तिला सांगितली तुला मुद्दाम दिल्यास फील करण्यासाठी ती तुला बघून असं करायची मी हे वेदीला बोललो तीही त्यावर हसली गाडी थोडी थोडी रुळावर येत होती एकमेकांना समजून घेत चाललं होतं सगळं मलाही तिला हळूहळू जाणून घेताना गंमत येत होती बारावीचा अभ्यास मन लावून करत होतो वेदीही दहावीचा अभ्यास मन लावून करत होती हा भाग इथेच संपला बघूया पुढे काय घडते त्यांच्या आयुष्यात तुम्ही ऐकत राहा